पक्षी मित्राचे सभासद पाहिजे त्या संख्येत नाहीत. ते जर झाले तर हे जे पक्षी मित्र आपलं त्रैमासिक निघतं पक्षी मित्राचं, ते आणखी छान रूप धारण करेल आणि बऱ्याच लोकांना आपले विचार त्यात मांडण्याची, विचार जाणून घेण्याची इतरांची संधी मिळेल. तर याही दृष्टीने सर्व उपस्थित पक्षी मित्रांनी सभासद वाढवण्यासाठी प्रयत्न करावा अशी माझी विनंती. पक्षी मित्राचं त्रैमासिक आहे, त्याच्या संपादकीयमध्ये दिगंबर गाडगिळांनी एक व्यथा लिहिली की जखमी गरुड त्यांच्याकडे आला आणि त्याला उपचार कसा करावा हे सुचत नव्हतं. एक ऑर्थोपेडिक सर्जन मोठ्या मुलीने तयार झाला पण त्या गरुडाला वाचवू शकलो नाही. सेम अवस्था जवळजवळ अशीच ही सर्वदूर आमची होती. त्या काळात जखमी पक्षी दिसायचे, कुणी संकटात दिसायचे, पण याची सुटका कशी करायची, याचा वाचवायचं कसं, याचं तंत्रज्ञान किंवा व्यक्ती त्या उपलब्ध नव्हत्या. मला आठवतं छान एका मुलाने, विद्यार्थ्याने मला एक फोन केला पहिले की सर एक सुंदर पक्षी माझ्या वर गच्चावर मरून पडलेला मला दिसला, मी घेऊन येऊ का? म्हटलं घेऊ नये. तो घेऊन आला, तो होता इंडियन पिट्टा. इंडियन पिट्टा पाहून मला इतकं हे वाटलं, अरे कुठे सापडला वगैरे वगैरे चौकशी केली. मी लगेच डॉक्टर पिंपळापुरांना फोन केला की एक इंडियन पिट्टा माझ्याकडे आला आहे. मग हा मेला कसा? तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एक तसाच, तशीच घटना दुसरीकडे घडली, त्याने एक आणून दिला. मग आता याचं करायचं काय? तर मग आम्ही ते व्हेटरनरी डॉक्टरकडे घेऊन गेलो. त्यांनी पोस्टमार्टम केल्यावर हे सांगितलं की याच्या पोटात काहीच नाही. परत हा मग संशोधनाचा विषय आहे की उपासमार होण्या इतकी पक्ष्यांची इथे अशी काही अवस्था नव्हती खरं म्हणजे, कारण इथे पक्ष्यांना पुरेल इतकं खाद्य आहे. नेमका हा इंडियन पिट्टा उपासमारीने का मराव? असे बरेचसे क्षेत्र जे अजून असे आहेत की जिथे अजूनही खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केल्या जाऊ शकतं. आज तसं लोकमतमध्ये एक सिनियर पक्षी निरीक्षक यादव तर्टे यांचा एक लेख आहे, पक्षी निरीक्षकांनो दृष्टी बदला आणि सद्वर्तणी व्हा. तर त्यात या संबंधात मी असं सांगू शकतो, सांगू इच्छितो. बरेचदा असा एक आरोप असा होतो की हे लोक आम्हाला काही कळवतच नाही, हे जे काम करतात. मी बोलतो आहे माळरोगबद्दल. मग डॉक्टरांकडे खूप लोकांचे फोन येतात की सर हे आप सिक्रेट क्यों रखते हो, किसको बताते क्यों नाही आहे. मग काही उत्साही लोकांनी म्हणजे ही घटना तुमच्या परवानगीने सांगू ना डॉक्टर, हां, काही पक्षी निरीक्षकांनी त्या जागी गेलेत आणि माडोकचे फोटो वगैरे घेतल्यावर मग त्यांनी डॉक्टरांना फोन केला की आता आम्ही असं करतो, पैसे गोळा करतो आणि आम्ही तिथे या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी असं करू, तसं करू, येऊ करू असं सांगायला लागले. तेव्हा डॉक्टर असं म्हणाले की तुम्ही काहीही करू नका. याचं कारण असं आहे की गेल्या 30 वर्षापासून आम्ही या भागात जेव्हा माळढोकचा अभ्यास करतो तेव्हा नुसता माळढोकचाच केलेला नाही, तर हा माळढोक ज्यांच्यामुळे जिवंत आहे, ते जे शेतकरी आहेत, ते जे गावकरी आहेत, ते जे गुराखी आहेत, यांची मानसिकताही आम्ही अभ्यासली आणि हे लक्षात आलं की या मानसिकतेतही बदल होतो आहे. त्यामुळे नुसतं असं पाहून, एखादी घटना पाहून खूप भावना प्रदान होणे आणि मलाही काही करायचं आहे असं वाटलं कदाचित कोणाला,
तर कृपा करून त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकाला पहिले सांगा तुमच्या भावना, म्हणजे मग तुम्हालाही मार्गदर्शन मिळू शकेल आणि त्या ऐकून कामात व्यत्यय येणार नाही. जसं उदाहरणार्थ आत्ता अलीकडे वरोऱ्याच्या एका मेल GIBला ट्रान्समीटर बसवण्यात आलं. एक उदाहरण म्हणून सांगतो. आता त्या भागात आणि विदर्भातल्या जवळजवळ सर्व भागात बाडोर संबंधी आम्ही गेल्या 30 वर्षापासून म्हटलं मी तुम्हाला काम करतोय. मग तेव्हा जर आम्ही तिथे जाऊन असं म्हटलं अरे ये तो पहिले हल्ले की आता आमचे पूछाही नाही, किंवा तिथे जाऊन हे आमचं क्षेत्र म्हणून आम्ही जर थोडं न्यूसन्स क्रिएट केला असता तर जे चांगलं काम झालं त्यात निश्चितच बाधा निर्माण झाली असती. म्हणून मला पक्षी निरीक्षकांना एक सूचना करावीशी वाटते की तुमचा कदाचित 5 वर्षाचा कदाचित 10 वर्षाचा कदाचित 15 वर्षाचा अनुभव असेल एखाद्या पक्षीची एखादी स्पेसी घेऊन, पण त्यावरून त्याच क्षेत्रात समजा आणखी जास्त कोणी काम केलेलं असेल तर त्याचंही मत जाणून घ्या असं कृपा करून समजू नका की ते आपल्याला दूर ठेवत आहेत. आणि हे जे सिनियर आहेत त्यांनी असं समजायचं की कारण नाही की मी सर्वज्ञ आहे म्हणजे मला खूप कळतं, हे गिव्ह अँड टेक नाही होतं. पण प्रत्यक्ष ॲक्शन करताना मात्र तुम्हाला काळजी घ्यावीच लागतं, ती काळजी घेतल्या जावी अशी मला सर्वांना विनंती करावीशी वाटते. आणि आता पुढे खरी किल्ली माझ्याजवळ आहे, ती भरल्याशिवाय पुढचं संमेलन सुरू होणार नाही, चालू राहणार नाही. ती किल्ली म्हणजे मागच्या संमेलनाचा मी अध्यक्ष होतो आणि जिथपर्यंत मी अध्यक्षपदाची सूत्र आताचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या स्वीकृत करत नाही तिथपर्यंत त्यांची मशीन चालवणार नाही. त्यामुळे मी डॉक्टरांना विनंती करतो याच्यासाठी काय वेगळं काय केलं, मला सूत्र त्यांच्या सुपूर्त करायचं. संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्र मी माझे मित्र परममित्र डॉक्टर पिंपळापुरेंच्या सुपूर्त करतोय आणि ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. अँड थँक यू ऑल, धन्यवाद. आता आपल्याला थोडं समोर सरकायचं आहे, प्रमुख अतिथींचं आपल्याला वक्तव्य ऐकायचं आहे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, अशी एक कवी जण प्रार्थना करतात आणि ती फळाला आल्यावर चैतन्य गाणारा हा जो आवाज पाखरांच्या स्वरामधून असतो तो ऐकून हे सृष्टी चैतन्य गाणाऱ्या पक्षाबद्दल माहितीचा खजिना आपल्या सगळ्यांसाठी सुपूर्त करण्याचं थोर अमर कार्य अनेक पुस्तकांच्या माध्यमातून घडवणारं निसर्गप्रेमींसाठी ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री मारुती चित्तमपल्ली, एक ज्येष्ठ वनजीव अभ्यासक, आज आपल्या सगळ्यांना आपले अमूल्य मार्गदर्शन देण्यास आणि आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे. अरण्य ऋषी श्री मारुती चित्तमपल्ली यांचं कार्य पक्षीप्रेमी जगात कोणाला माहीत नाही असं तर कधीच नाही. माजी अध्यक्ष गोपाळराव पुसद, या पक्षी मित्र संमेलनाचे संघटक जे चिपळूणवरून आलेले आहेत ते भाऊ काटदरे, भार बिहार आणि इतर सन्मान्य उपस्थित आणि आपण सर्वजण, सर्व पक्षी मित्र, पक्षी निरीक्षक, छायाचित्रकार हे भाग्यवान आहेत. आधुनिक तंत्रज्ञान त्यांना उपलब्ध झालेलं आहे, पण हे 50 वर्षापूर्वी आम्हाला उपलब्ध नव्हतं.
त्या काळामध्ये ज्याला मी पक्षी निरीक्षण करत होतो ते प्रतिष्ठेचंही समजलं जात नव्हतं। त्या काळात आम्हाला कधी प्रतिष्ठा मिळाली नाही आणि पुढे हळूहळू लोकांच्या मनामध्ये बदल होत गेला, या पक्षी निरीक्षणाला एक प्रतिष्ठा मिळाली आहे। प्रतिष्ठा नसताना मी पाहिलेला आहे, प्रतिष्ठा मिळाल्यावरही मी आज बघतोय, याचा मला खूप आनंद वाटतोय। आता इतक्या सोयी झालेल्या आहेत आणि या पक्षी निरीक्षणाबद्दल लोकांमध्ये इतकी जागृती झालेली आहे की विद्यापीठामध्ये आता पक्षीशास्त्र हा विषय अनेक विद्यापीठामध्ये आहे। त्या विद्यापीठामधून संशोधन करून अनेक पक्षीतज्ज्ञ बाहेर येत आहेत। आपले आजचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर पिंपळापुरे, आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी पक्षी निरीक्षण हा छंद तर जोपासला, पण त्या पक्षी निरीक्षणामध्ये पक्षीशास्त्रामध्ये त्यांनी MSc पदवी मिळवलेली आहे। त्याचप्रमाणे आज राजू कोसंबे बॉम्बे नॅचरल रिझर्व सोसायटीमध्ये संशोधक अधिकारी आहे, तेही पक्षीशास्त्रावर अभ्यास करून त्यांनी PhD मिळवलेली आहे। असं त्या काळामध्ये कधी आम्हाला पाहायला मिळालं नाही, पण आजचा हा काळ मी बघतोय की त्याला चांगले दिवस आलेले आहेत। जो तो पक्षी मित्र आपल्या जिल्ह्यातील पक्ष्यांची सूची तयार करतो, शक्य झाल्यास त्याचे फोटोग्राफी त्याचे छायाचित्रण करतो, याच्या पुढे ते जाऊ शकले नाही। त्यापैकी काही जणांनी पुस्तकं लिहिली, ही छान गोष्ट आहे ती, पण परदेशामध्ये एकच पक्षी घेऊन, उदाहरण मी गरुड पक्षाचं उदाहरण देईन, सातत्यानं त्या पक्षाचा वर्षानुवर्ष निरीक्षण करून पुस्तकं निर्माण झाली नाहीत आपल्याकडे अजून, आणि याची आवश्यकता आहे। परदेशामध्ये चिमणीपासून कावळा, गल पक्षी, अनेक पक्ष्यावर स्वतंत्र पुस्तकं आहेत, अशी स्वतंत्र पुस्तकं या पक्षी मित्रांनी निर्माण करावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। सोसायटीने अलीकडच्या काही वर्षात आज अखिल भारतीय लेवलवर पातळीवर पक्ष्यांची सूची तयार केली आहे आणि या सूचीप्रमाणे या पुढची जी वाटचाल आहे, जे पक्ष्याविषयी जे काही लिहायचं आहे ते या सूचीप्रमाणे लिहिलं जावं अशी त्यांची विनंती त्यांनी केलेली आहे। आणि या सूचीप्रमाणे त्यांनी केलेल्या विनंतीप्रमाणे परदेशातील काही पक्षीतज्ज्ञांनी भारतीय पक्ष्यावर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, पण त्याच वेळेला मला असं वाटतं की सलीम अलीनी हे पक्षीशास्त्र आपल्या भारतामध्ये रुजवलं। त्यांनी जे 10 खंड लिहिलेले आहेत रिफले या तळी आहेत, पण ही सर्व तळी आज बेश्रम वनस्पतीने व्यापली गेलेली आहे। पूर्वी या वनस्पतीच्या ऐवजी तळ्याच्या काठी देवदान येत असे आणि देवदान
हे स्थलांतर करणाऱ्या रानबदकांचं मुख्य खाद्य होतं। त्यामुळे साहजिकच तो परिणाम झालेला आहे, स्थलांतर करणारे पक्षी ज्या संख्येने माझ्या काळात 25-30 वर्षापूर्वी येत आता त्या संख्येने आता येत नाही। तरी जी बेसरो वनस्पती ही समूळ काढून टाकली पाहिजे, कारण त्याचा परिणाम असा होतो की या देवधानाच्या परिसरामध्ये माशांची वीण देखील होती, ते घरटी करून अंडी पिलं वगैरे वाढतात। आज ती सोय राहिली नाही, बेसरो वनस्पतीमध्ये आता माशाची वीण होत नाही। आणखीन काय केलेलं आहे, कलकत्त्यावरून काही नवीन माशांची बीजं अशा तळ्यात आणून सोडलेली आहेत, का तर ती खाण्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून। आणि या माशांची पिलं जे आहेत, कार्प नावाचे मासे आहेत ते, त्या कार्प नावाच्या माशाच्या पिलावर असे उलटे काटे असतात आणि ही पिलं तळ्याच्या काठी ज्या हिरॉनरी आहेत, जे सारंगार आहेत, जिथं